सुंदर ते ध्यान उभे विठे वरे सुंदर ते ध्यान शहर वर्ष हाई रडली रे पोराच्या प्रेताजवळ. ए महिला मंडळ, ह्या चार वर्षात जर एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेम जर आठवणीनं बाहेर काढलं काय माहीत त्यांना माझा बाप केलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली. ती पोर आईला विचारता नाही माझ्या बाबाला सगळी लोक का अंघोळ घालतात. आणि प्रेत हे प्रेत भेटवल्यावर ती पोर प्रेत घेऊन जाताना ती पोरं विचारता नाही माझ्या बाबाला बांधून पुढे चालवलं का आई लोकांनी. आणि प्रेत भेटवल्यावर ती पोरं म्हणतात नाही माझा बाप आई पेटवला माझा बाप. आई म्हणते हे आई म्हणते तुझा बाबा, आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेला आहे तुझा बाबा. ते पोरग घरी येतात आईला म्हणत आहे या चार वर्षात तिसरीच पोरग बापाच्या ताब्यात आहे. या चार वर्षात स्तनातलं दूध पिणार पोरग बापाच्या ताब्यात आहे. आणि या चार वर्षात पोटातलं पोरग बापाच्या ताब्यात आहे. तुमचं काय मत आहे? सगळे दारूने धरत ठेवा नालायक वाढ. दारू भरपूर प्या, दारू बद्दल आपलं मत नाही. दारूवर जो बोलाल त्याचा गेम होईल. तुम्ही दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारू कपडे धुवायला वापरा. फक्त नालायक हो तुम्ही बायका करू नका, बायका नका. गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. दारू प्या, दारू प्या. दारूवर कोण बोले? जो बोले तो सकाळी दिशे नाही. दारू प्या, पण तुम्हाला माहिती म्हणून सांगतो कसायना काय घेणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे मला एकाच मिनिटात सांगतो. पाचवीची मुलगी आहे म्हणजे 10 वर्षाची आहे, तिसरीचा पोरगा आहे म्हणजे 8 वर्षाचा आहे. महिला म्हणजे शाळेतून पोर आली की त्यांना जेवण लागतं. ती पोर आईला म्हणतात आई भूक लागली का आई भूक, ती आई टोपलावू शकते. एक भाकर शिल्लक आहे खाणारे किती आहेत? दोघ जण. आई बारीक सोडते आणि कालवण म्हणते आणि दोन्ही पोरांना जीव घालते. ती पाचवीची पोरगी आईला म्हणते आई दोन तीन घास खाई ना आई. आईला खायचं आहे पण भाकर पुरणार नाही. आई म्हणते मी संध्याकाळी जेवेन. ती पाचवीची पोरगी काय म्हणते नीट ऐका बेवडेओ हे नालायको. ते इंग्रजीला शिवाय देतात आम्ही दारू पितो तुम्ही बापाचं काय करतो. ते मला दारुडे मला लय शिवाय देतात. ते म्हणतात तुझ्या बापाचं काय जातं? माझ्या बापाचं काही जात नाही रे, तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच वाईट आहे. आणि ती पाचवीची पोरगी काय म्हणते म्हणजे का आई जेव ना आई जेव, माझा बाप जर दारू पिऊन आणायला शेव आई तुला माझा बाप नाही जीव देणार. टपाटपा पदराचे डोळे डोक्याचा पदर डोळ्याला लावते आणि दोन्ही पोरं वट्यावर घरा पाठले येतात. बहीण भाऊ पाचवीची तिसरीचे पोरी दारुडी आवडत घरात येते. दारुड्याचा आवाज ऐकला तिसरीचं पोरग घाबरतो आणि ते बहिणीच्या कुशीत घुसत. या दारुड्यांच्या शिव्या जगातल्या कोणत्याच लेखकाला घेता येणार नाही. किती मराठी तज्ञ असू द्या येऊन देवाला येऊ नाही देऊ नाही. आणि ते दारुडे शिवाय द्यायला लागला. ते तिसरीच पोरग पहिलीच्या कुशीत घुसत आणि दोन्ही पोर खाटा खाली घुसतात आणि दारुड्या घरात येतो. पहिली बायकोच्या खानपट्टीत येतो, ताटल्या फेकून देतो. भांडी विकून दारू पिणारे लोक आहेत, दळण विकून दारू पिणारे लोक आहेत, बायकांचे दुबळे विकून दारू पिणारे लोक आहेत,
इतकी नाव आहे का उदयने दरवल्याची. आणि महिला म्हणजे दारुड्या नवरा फक्त तुम्हीच सुधरू शकता, दुसरं कोणी सुधरू शकत नाही. तुम्ही नवरेच सगळं सहन करा, दारू सहन करू नका. तुम्ही इतक्या निर्लज्ज आहे, तुम्ही उलट्या लोकांना म्हणता ते कुठं काय शिकत्यात. तुला बरबाद व्हायचं का जीवनात हे. आणि ते पोरगी पाचवीची पोरगी तोंडावरची गोधडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहतो. पाचवीची मुलगी रडते पण गोधडीत रडते, याच्यापेक्षा वाईट काय असावं. उशीर होते पुण्य अंतर Oh.
माझे लय पोर राहिले तो मला सोडित का नाही. काम क्रोध लोक मन मसन अंकार किती झाले? सहा. पहिले किती झाले? चार. सांचार दहा. आता किती राहिले? सात. आशा इच्छा वासना तृष्णा मनिष्णा तितिक्षा. ही बारा पोर मायेची मारली का माणसाला बोध नावाचा मुलगा होतो. आणि तो बोध नावाचा मुलगा मला निवृत्तीनाथाच्या कृपेने झाला. आणि मग मला हरिपाठ नावाचा चौथा मुलगा झाला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातल्या 16 नंबरचा आहे. ज्याची बुद्धी हरीच्या शरणावर स्थिर झाली तो नरी पटणारच नाही. ज्ञानेश्वरीच्या 10 अवघड ग्रंथ हरिपाठ आहे. आता या गायक वादकाने हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा केला. ऑर्केस्ट्रा तुमच्या बापानं गाण्याच्या साली लावून हरिपाठ केला होता. मी बोलतो घोडे खातो तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. हरिपाठाला 27 अभंगाला कधी नाचायचं नाही. 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. 27 अभंग अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत. कारण 27 अभंग संप्रदायाचा आत्मा आहे. आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये. ज्ञानोबाचा आत्मा आहे. कसा म्हणावा सांगू? देवाची द्वारी भक्षण भरी
उभे राहिले पाहिजे असं भजन करायचं. सात्विक प्रवृत्ती होते का नाही? आपली हरिपाठ म्हणजे पिसाळलं पुत्र ना आपला हरिपाठ सारखा आमटीचा वास आला का हरिपाठ पळाला आमटीचा वास हरिपाठ करू नका पण करायचं ते चांगलं करा. करू नका आयुष्य तुम्हाला चांगलं वागायचं नाही ना वागू नका पण चांगलं वागणाऱ्याला संपू नका. तुम्ही धर्माला मानत नाही ना मानू नका पण धर्माधर्माची भांडण लावून तुमचे फायदे करून घेऊ नका. तुम्हाला जमत नाही ती गोष्ट करू नका पण तुम्ही तीन गोष्टीला धोका देऊ नका. संप्रदायाला धोका देऊ नका, धर्माला धोका देऊ नका आणि संस्कृतीला धोका देऊ नका. तुम्ही काही करा पण या तिन्हीला धन्यवाद लावू नका. एक धर्माला लावू नका, एक संस्कृतीला लावू नका आणि एक संप्रदायाला लावू नका. तुम्हाला काय ऊत घालायचं तुम्हाला? तुम्ही त्याच्यासाठी जन्माला येत. तुम्हाला काय करायचं ते करा पण धर्म नावाचं भांडवल तुम्ही करू नका आणि संत नावाचं भांडवल तुम्ही करू नका. लोकांना काय देणार आहे? काळ वाईट येणार आहे, काय ध्वळ येणार आहे. ज्याची बुद्धी हरीच्या सणावर स्थिर झाली तो नर दुर्लभ आहे. पण इथे जाणकार वारकरी आहे का? हरी पाठातला एकच शब्द आहे, हरी बुद्धी जपे. आता बरोबर कधी हरी बुद्धी जपे, हरी बुद्धी जपे. पुढं याचा अर्थ आहे शतकाला लावून देऊ का पटकन? जो नर दुर्लभ त्याची हरी बुद्धी जप, ज्याची हरी बुद्धी जप तो नर दुर्लभ. जो नर दुर्लभ आहे पण हरी बुद्धी जप असेलच असं नाही, पण ज्याची हरी बुद्धी जप आहे तो नर दुर्लभ आहे. माऊली तू भाषा तुम्ही हो विचार करता काय हरिपाठ हे काय? अरे हे लाल आणि कोणा कोणा काय शिकायला? ते ज्यांच्याकडे शिकायला त्यांना सांगून देतो. यांना बारावाना त्या पंधरावा त्या शिकू नका, गीता बीता शिकू नका. यांना पहिलं हरिपाठ शिकवा. ती गीता रावली तू कृष्णनाथजी पहिले हे संस्था काय झाली ती भाऊला घे मन मारावा मन बांधवा वाजव. ती काळजांचा दिवस कळका इथं मारावाई तूच म्हण पंधरावाई तूच म्हण आरती तुझ्या बायकोला करायला माई प्रीती दे. अरे 31 वर्ष गेली आमची या जन्माला जाते हे वाडी पोरं सांभाळते ना एवढंच एखादा मार अगवणार बाकीचे भाकरीवाली सांभाळी ती मारा माणूस वाटत संबंध मला संप्रदाय रक्तात असावा लागतो. एवढं त्याचं पाहून त्यानं करायचं त्याचं पाहून यानं करायचं आमच्यासारख्या बोललं का ते म्हणते तुम्ही झाला त्या आवन भावन काढा. लोकांनी इंद्रीकरचा भाऊ म्हटला गेला फायदा बाकी त्यांचा झालाय. लोक म्हणते इंद्रीकर वाय पैसे घे तुम्हा मा नंतरचे 70,000 दिले मी अजून वाड्यालाच घेतलं मा नंतर बाबा तयार झाले ते 80,000 गेले मी अजून मला येळभर 80 होईल. 3 crore करून बाबा वाटा दिला इंद्रिकाचा करून माल छापलाय दुसरे आणि लांडका नाव केलाय. अरे आम्ही कष्ट किती करतो याचा विचार करा. हा 7 तास बोलायचंय 800-700 किलोमीटर रोज फिरायचं 42 degree तापमानात 3-3 काढले हो मार्च मध्ये एप्रिल मध्ये. आणि काय फक्त आपली माणसं वाया गेली ती बदलली पाहिजे इथे विषय काय? आता उलटा अशा तरुण पोराला सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. उमेदीचा माणूस आहे, उमेदीच्या वयामध्ये जर माणसं चांगलं करीत असतील तर त्यांना स्फूर्ती द्यायला आपलं काय? एवढा चांगल्या घराण्यातला पोरगा एवढा मोठा फोकस करतोय आपण जगायला का हरकत आहे? बरं चांगलं बनायला का पैसे लागायला चांगले अडीशे रुपये कधी जगले? ज्याची वृत्ती स्थिर आहे तो नर दुर्लभ आहे आणि जो नर दुर्लभे वाचे सुनाब राम कृष्ण राम कृष्ण
त्यांचा परिवाराच पिढी जात असल्याने पराकर ओंकार त्यांच्या पाठीमागे त्यांचे काका सगळ्यांचा परिवार आणि या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभावा हीच परमेश्वरची प्रार्थना. आता बसणारे माणसं मला सांगा तुम्हाला आज बसायचं कवर आहे वाजले किती? सगळ्या मंडळींना धन्यवाद. मी शिव परिवार त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सगळ्यांना धन्यवाद. आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा विठोबा.